राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय वल्लभ रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.